लाल मातीतली कुस्ती म्हणजे मकर संक्रांती निमित्त तुळजापूरच्या आई तुळजाभवानीचं मंदिर दर्शनासाठी पहाटे 1 वाजल्यापासूनच सुरू करण्यात आलंय. पहाटेपासूनच आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी भक्तांनी रांगा लावल्यात. दरम्यान संध्याकाळी 5 ते 6 या दरम्यान मंदिरात पुरुषांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. रायगडच्या पेणमध्ये पर्यावरणपूरक महिला पतंग महोत्सव आयोजित करण्यात आलाय. मकर संक्रांति निमित्ताने अंकुर ट्रस्ट आणि आरटीओ कार्यालयाने हा महोत्सव आयोजित केलाय. या निमित्ताने रैली सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला नाशिकच्या वणीमधील जगदंबा माता मंदिर 14,000 दिव्यांनी उजळून निघालं. शिर्डीच्या शिवशक्ती मित्र मंडळ आणि जगदंबा देवी विश्वस्त मंडळाकडून हा दीपोत्सव साजरा करण्यात आला. अमरावतीच्या खासदार नवनीत राणांनी संक्रांती निमित्ताने पतंगबाजी केली आहे. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाने बेलापुरा भागात पतंग महोत्सवाचं आयोजन केलं होतं. या पतंग महोत्सवात लहान मुलांना पतंगांचं वाटप करण्यात आलं. राणा दंपत्याने पतंग उडवत महोत्सवाला सुरुवात केली. अहमदनगरच्या कोपरगाव शहरात आनंद गंगवाल यांचा दुचाकीवरून जाताना पतंगाच्या मांजाने गळा चिरला गेला. सुदैवाने त्यांचे प्राण वाचलेत. नायलॉन मांजावर बंदी असूनही अनेक दुकानदार चोरून त्याची विक्री करतात, त्यामुळे अशा दुकानदारांवर कारवाईची मागणी केली जाते. नागपुरात पतंग पकडण्याच्या नादात रेल्वेची धडक लागून मुलाचा मृत्यू झालाय. ध्रुव धुर्वे असं या 13 वर्षाच्या मुलाचं नाव आहे. पतंग पकडण्याच्या नादात धावत तो कुंभारटोली लगतच्या रेल्वे ट्रॅकवर गेला. तिथून मागून आलेल्या यशवंत एक्सप्रेसनं त्याला जोरदार धडक दिली, त्यात त्याचा मृत्यू झालाय. मकर संक्रांतीच्या निमित्तानं मांजामुळे वाहन चालकांचा अपघात होऊ नये यासाठी नागपूर शहरातील 12 उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले. मांजा गळ्यात अडकून गळा चिरण्याच्या घटना वाढत आहेत आणि त्यामुळे खबरदारी म्हणून वाहतूक विभागानं उड्डाणपूल सकाळी 6 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत वाहतुकीला बंद ठेवलेत. चीनमध्ये कोरोना मृत्यूनं थैमान घातलंय. फक्त 35 दिवसात चीनमध्ये 60,000 लोकांचा मृत्यू झालाय. चीननं पहिल्यांदाच कबुली दिली आहे. चीननं याआधी कोरोना मृत्यूंची आकडेवारी जाहीर करण्यासच नकार दिला होता. मध्य रेल्वेवर आज मेगा ब्लॉक आहे. माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी 11:05 ते दुपारी 3:55 हा ब्लॉक असेल, तर पनवेल ते वाशी अप आणि डाऊन मार्गावरही मेगा ब्लॉक असेल. ट्रान्स हार्बर मार्गावर ब्लॉक कालावधी ठाणे ते वाशी नेरूळ स्थानकांदरम्यान सेवा उपलब्ध असेल. सोन्याच्या दरात पुन्हा 800 रुपयांनी वाढ झाली आहे, तर चांदीच्या दरात 1,500 रुपये प्रति किलो वाढ झाली आहे. जळगाव सुवर्णनगरीत सोन्याचा भाव 58,300 प्रति तोळा, तर चांदी 70,000 रुपये प्रति किलो आहे. सोन्या चांदीच्या दरात विक्रमी वाढ झाल्यामुळे ग्राहकांमध्ये नाराजी असल्याचं दिसून आलंय. 9 लाख लोकांना घर बसल्या लर्निंग लायसन्स मिळालंय. ऑनलाईन सेवेचा लाभ सर्वाधिक मुंबई ठाणे आणि पुण्यातील नागरिकांनी घेतलाय. ऑनलाईन सेवेला नागरिकांनी भरघोस प्रतिसाद दिलाय. ऑनलाईन परीक्षा देताना वेब कॅमेरा अनिवार्य केलाय, त्यामुळे गैरप्रकार टाळता येतील. मेट्रो 2A आणि 7 मार्गिका शुक्रवारपासून सेवेत दाखल होत आहे, त्यामुळे दहिसरवरून घाटकोपर किंवा वर्सोवा आणि गोरेगाव पोलसर किंवा बोरिवली पर्यंतचा प्रवास आता काही मिनिटात होणार आहे. एकमेकींशी जोडलेल्या 2A आणि 7 या दोन्ही मार्गिका आता मेट्रो 1 या मार्गिकेला जोडल्या. कणकवलीत हेल्मेट जनजागृती रॅलीचं आयोजन करण्यात आलं. या रॅलीत हेल्मेट स्वारांना सिंधुदुर्ग आरटीओकडून पुष्पगुच्छ आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं, तर राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाची शपथ घेत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. बेस्टच्या एसी इलेक्ट्रिक डबल डेकर बसचा मुहूर्त हुकलाय. आता फेब्रुवारीपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. सध्या बेस्ट उपक्रमाकडे 45 साध्या डबल डेकर बस आहेत. इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या डबल डेकर एसी बस मकर संक्रांतीला रस्त्यावर धावणार होत्या, मात्र आजचाही मुहूर्त हुकलाय. बस अजूनही चाचण्यांच्या फेऱ्यांमध्ये चढकल्या. नाशिकच्या कळवणमधील चणकापूर कनाशी रस्त्यावरील पुलाचा भराव खचलाय. हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय, त्यामुळे शेतकऱ्यांना भाजीपाल्यासह शेतमाल वाहतुकीसाठी मोठी अडचण निर्माण झाली. तातडीनं पुलाचं काम करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली. भंडाऱ्यात जखमी तरुणाच्या उपचारासाठी कंपनीकडून आर्थिक मदत मिळावी यासाठी गावकऱ्यांनी हल्लाबोल आंदोलन केलंय. नवरगाव इथल्या कंपनीत काम करताना मशीनमध्ये हात फसल्यानं तरुणाचा हात निकामी झाला. जर कंपनीनं मदत केली नाही तर तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला.
तिसरी वनडे जिंकत श्रीलंकेला व्हाइट वॉश देण्याच्या इराद्याने आज टीम इंडिया मैदानात उतरेल। गुवाहाटी पाठोपाठ कोलकाता वनडे जिंकत टीम इंडियाने सीरीज आधीच जिंकली आहे। पुढच्या 72 तासात टीम इंडिया न्यूझीलंड विरुद्ध वनडे सीरीज खेळणार आहे, तेव्हा आजची मॅच जिंकत विजयी लय कायम राखण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल। पुण्याचा कुस्तीपटू शिवराज राक्षे यंदाचा महाराष्ट्र केसरी ठरला। अंतिम सामन्यात त्याने महेंद्र गायकवाडला चितपट केलं। अवघ्या 1.5 मिनिटात शिवराजने गायकवाडची पाठ टेकवली आणि त्याला चितपट केलं। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अंतिम विजेत्या राक्षेला महाराष्ट्र केसरीची चांदीची गदा देऊन गौरवण्यात आलं। कुस्तीपटूंच्या मानधनात वाढ करण्याची तसंच पदक विजेत्या कुस्तीपटूंना सरकारी नोकऱ्या देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। लवकरच महाराष्ट्रात मिशन ऑलिम्पिक सुरू करण्यात येईल, त्यातून मेडल विजेते कुस्तीपटू तयार करू अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली। हनुमानभाव गावडे सगळे पदाधिकाऱ्यांच्या मालेगावमध्ये शस्त्राचा धाक दाखवून मोबाईल लुटणाऱ्या 2 आरोपींना पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे। त्यांच्याकडून 1 गावठी पिस्तल, 1 जिवंत काडतूस, कोयता, मिरची पूड, मोबाईल असा सुमारे 95,700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। साताऱ्यातील खटाव तालुक्यात स्टेट बँक ऑफ इंडियाचं एटीएम फोडण्याचा प्रयत्न झालाय। संशयित आरोपींनी 1 सीसीटीव्ही कॅमेरा फोडून दुसऱ्याला चिकट पट्टी लावून इतर वायरिंग तोडून टाकलं। यात 3 ते 4 व्यक्तींचा समावेश असल्याचा अंदाज आहे। नाशिकमध्ये एटीएम मधून पैसे काढून देण्याच्या बहाण्यानं तरुणीला 19,000 रुपयांना हातोहात फसवलंय। या प्रकरणी मनाली दोंदे हिने पोलिसात गुन्हा दाखल केलाय। पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा शोध घेत आहेत। धुळ्यातील ग्रामीण भागात चोरी करणाऱ्या टोळीला पिंपळनेर पोलिसांनी अटक केली। या टोळीतील 3 मुलं अल्पवयीन आहेत, त्यांना बालन्यायालयासमोर हजर करण्यात आलंय। तर या टोळीकडून 25,000 मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। जळगाव जिल्ह्यातील चंडिका देवी मंदिरातून अज्ञात चोरांनी मंदिरातील दानपेटी लंपास केली आहे। दानपेटीत सुमारे 1.5 लाख रुपये असल्याची माहिती मंदिर प्रशासनानं दिली आहे। चोर सीसीटीव्हीत कैद झालेले आहेत, पोलीस तपास सुरू आहे। मालेगावात शिपायानंच शाळेच्या तिजोरीवर डल्ला मारलाय। साथीदारांच्या मदतीनं हारून अन्सारी उर्दू शाळेत त्यानं चोरी केली। पोलिसांनी या शिपायासह 6 आरोपींना अटक केली आहे, तसंच त्यांच्याकडून 12 लाख रुपये जप्त केले। मावळच्या शिरगावमधील साई पॅलेस लॉजवर दरोडा टाकून रोकड लुटण्यात आली। यावेळी एका कर्मचाऱ्यावर कोयत्यानं वार करण्यात आले, तर 3 कामगारांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली गेली। इथले कॅमेरे, DVR, CCTV आणि काचेचा दरवाजा फोडून दरोडेखोरांनी लॉजचं नुकसान केलं। या प्रकरणी 5 जणांवर गुन्हा दाखल झाला। विविध गुन्ह्यात वॉन्टेड असलेल्या गुन्हेगाराला ठाण्यातल्या कापूरबावडी पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। जमाल उर्फ राजकुमार यादव असं या आरोपीचं नाव आहे, त्याच्याकडून गावठी कट्टा आणि काडतूस जप्त करण्यात आले।